अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करण्यात यावा, वीज भार नियमन बंद करण्यात यावे, शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावे, बोंड अळी नुकसानाचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरित मिळावे यासह प्रमुख मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमाने जामनेर तहसील कार्यालयावर आज ठळक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला। मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तहसीलदार टिळेकर यांना शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। नमस्कार, आपण जामनेरमधील तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। आज तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा हा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये ज्यांचं नेतृत्व, प्रमुख नेतृत्व होतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय श्री संजयदादा गरुड या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे। आपण या मोर्चा संदर्भातली सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आजच्या या राष्ट्र जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जो तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला त्यात अनेक कार्यकर्ते कामाच्या व्यस्ततेमुळे येऊ शकले नाही, पण बरेचसे कार्यकर्ते नुसत्या फोनद्वारे निरूपावर हजर झाले, त्यांचं मी स्वागत करतो। शासनाच्या विरोधात जे जे शासनाने, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे सरकार म्हणजे दोघंही सरकार निर्लज्ज सरकार, बेशरम राज्यकर्ते, अशा पद्धतीची यांची वागणूक आणि चार साडेचार वर्षातला जनता जनार्दनांचा ग्रामीण भागातला अनुभव आम्ही जो पाहतोय, अतिशय संतप्तेच्या भावना लोकांच्या मनामध्ये यांच्याबद्दल झालेले आहेत। जे जे आश्वासनं भूलभुलैया करून 2014 मतं घेतले आणि त्या मतांचा अनादर करून लोकांच्या भावनांशी खेळत आहेत। आज दुष्काळ, प्रचंड तीव्र दुष्काळ, म्हणजे 1972 दुष्काळसुद्धा जुने लोक सांगतात, आम्ही त्याला आणला नव्हतो तेव्हा 9-9-10 वर्षाचे, पण तोही दुष्काळ इतका आठवला नाही इतका दुष्काळ लोकांना आठवणार आहे, भासतोय, जाणवतोय। कारण दुष्काळ म्हटलं की 3-4 महिन्याचा दुष्काळ आपण पाहिलेला आहे, परंतु हा दुष्काळ 8-9 महिन्याचा दुष्काळ आहे। शेतमजुरांना काम राहणार नाही, शेतकऱ्यांनी लावलेला खर्च शेतीमधून निघणार नाही, वलित क्षेत्र दिवसेंदिवस कमी झालं। आपण तसे फार नशिबवान समजत होतो की गिरीश महाजनांना जलसंपदा खातं मिळालं, गंगा यमुनेचं पाणी कुठून तरी येईल आणि तालुका सुजलाम सुफलाम होईल, पण 1 हेक्टरसुद्धा जमीन वलिताखाली, सिंचनाखाली येमा असे वाढवू शकले नाही। ही यांच्या कार्याची 4.5 वर्षातली कार्याची पावती आहे। अनेक प्रश्न आहेत, शेतीमालांचे नुसते हमी भाव घोषित करून द्यायचे, प्रत्यक्षामध्ये हमी भावाचे खरेदी केंद्र सुरू करायचे नाही। आमच्या सिंधुर्णीत मागे 2 वर्ष तहसीलदारांनी उसनवार पोतं आणून खरेदी केली आणि खरेदी केंद्राचं उद्घाटन झालं तर उसनवार आणलेलं पोतं परत देऊन टाकलं। रोज फोन लावतो, का हो साहेब तुम्ही माझ्या हातून पूजा केली, ते खरेदी केंद्र ते जाऊ द्या म्हणे, ते शासनाने आम्हाला नुसतं त्यांगलं फॉर्मॅलिटी करून टाकली। खरं बोलणारे बी काही अधिकारी आहेत, बोलून जातात बिचारे, आणि नुसतं फसवा फसवी, गोलमेल भाषा। आता ते फडणवीसांचं तर मला फार आश्चर्य वाटलं, परवाच्या पेपरला स्टेटमेंट आहे त्यांचं। आता दुष्काळ हा आणेवारीवर लागणार नसून वैज्ञानिक पद्धतीने लागणार आहे, आणि आणेवारीमध्ये सुद्धा आम्ही काही निकष बदलवलेले, म्हणजे याचा अर्थ काय समजावं जनतेने? जे ब्रिटिश काळापासून आणेवारीवर दुष्काळ तहसीलदारांना घोषित करण्याचे अधिकार होते, हे सर्व अधिकार यांनी स्वतःजवळ घेऊन घेतलेले आहेत, आणि म्हणून या दुष्काळाच्या चटक्यामध्ये सर्व जनता जनार्दन, समाजातला प्रत्येक रणलेला गांधलेला घटक, मग विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, महिला वर्ग असेल, तरुण असतील, बेरोजगारीच्या बाबतीत तर विचारायला नको इतके हाल बेरोजगारांचे होत आहेत। मनमोहन सिंगांच्या काळामध्ये IT झालेल्या इंजिनियरला 60-70 हजार रुपये महिन्याचं पॅकेज होतं। आज पुण्यासारख्या ठिकाणी मी कानोसा घेतला, IT झालेल्या इंजिनियरला 15-15 हजारावर काम करावं लागतं आहे।
MBA झालेल्या लोकांना 9-9-10-10 हजाराच्या महिन्याच्या पॅकेजवर काम करावं लागतंय. जगामध्ये तेजी आहे आणि भारतामध्ये फक्त मंदी आहे. मंदी ही कोणाच्यामुळे आली, कोणाच्या अर्थनीतीमुळे आली, कोणाच्या चुकीच्या धोरणांमुळे आली, तर हे आजचे जे राज्यकर्ते बसलेले आहेत यांच्या धोरणामुळे, यांचे निर्णयामुळे ही परिस्थिती आज देशावर ओढवलेली आहे. रुपयाची घसरण होते, डॉलरची किंमत वाढते, डिझेल पेट्रोल वाढतंय, गॅस वाढतंय, कुठे नेऊन ठेवताय हा आपला देश आणि कुठला महाराष्ट्र? नुसते म्हणता शायनिंग इंडिया, मेक इन महाराष्ट्र, नुसती जेवढं फेकता येईल तेवढं फेकत राहता आणि बोलत राहता, लोकांची दिशाभूल करत राहता. याच्यात ते वेळ मारून येत आहेत. 31 तारखेचा का मुहूर्त आहे का? 31 तारखेनंतर दुष्काळ जाहीर करू. अरे ज्यायची दानत असेल तर लगेच दुष्काळ जाहीर करा. आज लोक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि दुष्काळाच्या काही फार मोठ्या सवलती मिळतात अशातला काही भाग नाही आहे. पण एक लोकांना दिलासा राहतो, कमीत कमी पाणी टंचाईचं निर्मूलन शासनाची जबाबदारी येऊन जाते. पिण्याच्या पाण्याची जबाबदारी असेल, चारा छावण्या असतील, मुख्या जनावरांचा प्रश्न फार भीषण आहे मॅडम. या तालुक्यात मुख्या जनावरांचे फार हाल होणार आहेत आणि हे सगळं मुख्या जनावरांची तरी दुवा घ्या, माणसाची नका घेऊ पण मुख्या जनावरांची तरी घ्या. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये छावण्या होत्या, अनेक प्रकारच्या योजना होत्या. वर्षातून 3-4 वेळा शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदानाचे पैसे येऊन जात होते. मग काळे असेल, पिवळ्या असेल, काय असेल, कोंबड्या असतील, गारपीट असेल, तुमचं विहिरी वाहून गेल्या, जमिनी वाहून गेल्या, हे पैसे येत होते. यांच्या काळात तर काहीच नाही हो, डब्बू पैसा दाखवला नाही. कर्जमाफी 20% लोकांना झाली, बोंडाळीचे 10% लोकांच्या खात्यावर पैसे आले. नुसती बोलायची भात आणि बोलायची कढी, यांची पंगत जेवल्यावर खरी असं समजावं आता जनतेने. एवढीच मी प्रतिक्रिया देतो, धन्यवाद. दादा, 31 तारखेनंतर दुष्काळ जाहीर करणार असं शासनाने जसं सांगितलेलं आहे, तर त्या जर त्यावेळेलाही दुष्काळ जाहीर झाला नाही तर मग पुढे पक्षाचं रस्त्यावर उतरू आणि ज्यांनी शिंगाडे घेऊन राज्य मिळवलं ना, हे शिंगाडे त्यांच्यावरच टाकण्याचा प्रयत्न आम्ही करू, सांगून दे त्यांना. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तर आपण पाहिलं, फार मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोर्चा हा तहसील कार्यालय या ठिकाणी आला होता आणि या मोर्चाचे प्रमुख त्यांच्या काही त्यांच्या मागण्या होत्या, त्या म्हणजे भारनियमन कमी करणे, तसेच जे महागाईचे दर, महागाई वाढलेली आहे ते म्हणजे पेट्रोल, डिझेल, तसेच गॅस याची दरवाढ जी झालेली आहे ती लवकरात लवकर कमी करण्यात यावी, जामनेर तालुका दुष्काळग्रस्त करण्यात यावा, ह्या काही प्रमुख मागण्या घेऊन त्यांनी आज हा मोर्चा तहसील कार्यालय या ठिकाणी आणला होता आणि त्यांनी रितसर निवेदन देखील या ठिकाणी सादर केलेले. अमेरा गर्ल्स पूजा बोरसेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.